जे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होता तसा उठाव आम्ही केला आहे, ही आमच्यात असलेली हिंमत आहे. हे काय करताय ते? मग मला तोंडात आमचं जीव घसरते, हे भडवेगिरी करायला लागते. आणि आता यांनी ही भडवेगिरीची लाईन जी सुरू केलेली आहे ना, यामुळे हे बोलत आहेत. मला वाटतं शरद पवारच्या कारकिर्दीमध्ये, पुन्हा राजकारणाच्या हयातीमध्ये सर्वात मोठी केलेली ही चूक आहे. आईचं स्थान, बायकोचं स्थान त्यांना आजही त्याने दरवाज्याच्या बाहेर ठेवलं आहे. संजय राऊतच्या टीकेकडे करता दुर्लक्ष केली पाहिजे. या माणसाला स्वाभिमान नावाची कोणती वस्तू यांच्याकडे राहिलेली नाही. मुख्यमंत्र्याला तो भाजपची रखेल म्हणतो. आम्ही उठाव केला होता ना, तर त्यावर त्याला त्याच्या नाकावर टिचून, जे मी बोलणार होतो त्यांच्या नाकावर टिचून आम्ही केलेला, स्वाभिमानाने केलेला तो उठाव होता. जे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होता तसा उठाव आम्ही केला आहे, ही आमच्यात असलेली हिंमत आहे. हे काय करताय ते? एकाही माणसाने विरोध केला? आम्ही पोस्टमार्टम करू, आम्ही असं त्यांच्या डेड बॉड्या मुंबईत आल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करू असे म्हणणारे हे लोक. खरे तर हे आता मग मला तोंडात आमचं जीव घसरते, हे भडवेगिरी करायला लागले. आणि आता यांनी ही भडवेगिरीची लाईन जी सुरू केलेली आहे ना, यामुळे हे बोलत आहेत. आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, म्हणून संजय राऊतला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोकसुद्धा बसणार नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा जो लॉस जो होणार आहे तो उभाटा गटाला होणार आहे. आता संजय राऊत बोलताना असं म्हणालेत की खोटं बोलण्याची जर स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये असती तर पंतप्रधानांना गोल्ड मेडल मिळालं असतं. यांचं सगळं वाईट काढून पहा ना. हे दरदर वेळेला स्टेटमेंट बदलणारी जी औलाद जी आहे ना, यांच्या सगळ्यांच्या वाईट्स काढून पहा. मोदी साहेब काय आहेत हे देशाला सांगणारे हे जे लोक होते त्यांना आता खोटं ठरवत आहेत. यांना असं वाटतं की आम्ही बोललो तर त्याच्यामुळं जनता आमचं ऐकेल. परंतु मोदी साहेबाला देशातच नव्हे तर जगामध्ये एक मानाचं स्थान निर्माण झालेलं आहे. अरे पंतप्रधान कसा असावा, तर तो भारत देशातल्या नरेंद्र मोदीसारखा असावा, हे लोकांच्या मनोमन ठसलं गेलेलं आहे. म्हणून एक ताटमानानं जेव्हा माझा पंतप्रधान परदेशात जरी जात असेल किंवा देशात फिरत असेल, लोक त्यांच्याकडे हे आमचे खरे पंतप्रधानांचे चेहरा म्हणून पाहतात. सरदार वल्लभभाई पटेलानंतर इतका स्ट्रॉंग नेता मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदा या देशाला पाहायला मिळाला. शरद पवार यांनी काल बोलताना एका ठिकाणी असं म्हणालं, अजित पवारांच्या वाक्याला ते उत्तर देत होते. ते म्हणाले की मूळ पवारांना मतदान करा, बाहेरून आलेल्यांना नको. म्हणजे सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या आहेत असं त्यांना. कसं बोलू शकताय? पुरोगामी ना तुम्ही. तुमची आई पण कधी बाहेरूनच आली होती ना, तिच्याच पोटी तुम्ही जन्म घेतलाय ना. मग माता जिला आपण आदराचं स्थान देतो, वडिलांपेक्षा आईला जे महत्वाचं स्थान देतो, तिची किंमत काय मग तुमच्या नजरेत? महिलाचं स्वाभिमान म्हणता तुम्ही, मग ह्या त्या महिलाला ते तुमच्या आईला तुम्ही काय किंमत दिलेली बाहेरची? आई ही सर्वश्रेष्ठ असते हे सर्व मान्य आहे. तिला जर तुम्ही आज उपरे म्हणत असाल, बाहेरची म्हणत असाल, मला वाटतं हे संस्कृतीत बसत नाही. म्हणून ह्या महिला वर्गाचा केलेला फार मोठा अपमान आहे. मी जिच्या पोटी जन्म घेतला, माझी आई ही बाहेरून चाललेली आहे ना, म्हणजे ती माझ्या कुटुंबाची सदस्य नाही का? कधी होणारच नाही, कधी तिला मी त्या दृष्टिकोनातून पाहणारच नाही. मला वाटतं शरद पवारच्या कारकिर्दीमध्ये, पुन्हा राजकारणाच्या हयातीमध्ये सर्वात मोठी केलेली ही चूक आहे. आईचं स्थान, बायकोचं स्थान त्यांना आजही त्याने दरवाज्याच्या बाहेर ठेवलं आहे, याचं मला वाटतं महिला वर्ग निश्चित निश्चित करेल.